माझ्या माता भगिनीनं सर्वप्रथम तुम्हाला हरतालिकेची खूप खूप शुभेच्छा हरतालिकेची पूजेची मांडणी कशी करावी याची माहिती मी तुम्हाला व्हिडिओद्वारे देणार आहेत हरतालिका पूजेसाठी लाल कपडा पसरून घ्या सर्वप्रथम त्यावर रेतीचे शिवलिंग म्हणजेच रेतीचे पिंड बनवून घ्या नाहीतर भगवान शिव यांची मूर्ती ठेवू शकता किंवा छायाचित्रही ठेवू शकता भगवंताच्या अभि अभिषेकासाठी एक वा, वाटी ठेवा यानंतर पांढऱ्या तांदळासह अष्टकमल बनवून एक खोल कलश लावा या गोष्टी एकत्र केल्यावर कलश व स्वस्तिक बनवा आणि ते पाण्याने भरा त्यात एक नाणे टाका सुपारी टाका हळद टाका कलशाच्या शिष्यानी पाने शिष्यस्थानी पाने सुपारी ठेवा आणि त्यावर तांदूळ आणि एक दिवा भरलेली वाटी ठेवा पाच सुपारीच्या पानावर तांदूळ घाला आणि त्यावर गौरी आणि गणेश मूर्ती स्थापित करा त्यानंतर पूजा सुरू करा नंतर देवांना तांदूळ दूध अर्पण करा गणपतीच्या दुर्वा गणपतीला ह्या दुर्वा आवडतो आणि आपण प्रत्येक पूजामध्ये गणेशजीची स्थापना केलेली असती त्यासाठी आपण प्रत्येक पूजामध्ये गणेशजीला दुर्वा अर्पण करावी कारण गणेश हे आपलं सर्वप्रथम दैवत आहे आणि सर्व देवांना दीपकलश घाला त्यानंतर पूजा करा श्री स्वामी समर्थ जय जी स्वामी समर्थ